एकच मिनिटात भारताचा प्राकृतिक विभागात आपण भारत एक मिनिट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश है ना ही यस असलो हारजी उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश मध्ये हिमालय हिमालयाचे आपण कालपासून किती नाव ऐकतोय कश्मीर हिमालय कुमाऊ हिमालय नेपाळ हिमालय आसाम हिमालय पूर्वांचल हिमालय पार त्या पामीरच्या पठारापासून तर इकडे लांबच्या बारवापर्यंत मग सिंधू ते सतलज नदी दरम्यानचा जो हिमालय आहे तो काश्मीर हिमालय सतलज ते काली या नदी दरम्यानचा जो हिमालय आहे तो कुमाऊ हिमालय त्याच्यामध्ये यमुना ब्रह्मपुत्र यमुना गंगा ह्या नद्यांचा उगम आणि नंदा देवी हे शिखर आहे काली ज्या नदीचा भारतासोबत विवाद चालू आहे पाणी वाटपचा काली ते तिस्ता या दरम्यान नेपाळ हिमालय ज्याच्या जगातलं सगळ्यात उंच शिखर तिस्ता नदीचा उगम ज्या स्पॉट पासून आहे तिथं कांचनजंगा नावाचं एक शिखर तिस्ता नदीपासून तर नामच्या बारवापर्यंत नामच्या बारवाला वडसा घालून जेव्हा दिहांग दिबांग दिसांग लोही धनुष्री सुभानशिरी ह्या उपनद्याच्या नदीला भेटतात ती म्हणजे ब्रह्मपुत्रा इथपर्यंतचा भाग आसाम भूतान आणि अरुणाचल प्रदेशचा ह्या एरियातला जो हिमालय त्याला म्हणतात आसाम हिमालय ज्यामध्ये डाफला मिकीर मिशमी रेंगमा ह्या उपरांगा त्याच्या नंतर उत्तर दक्षिण असलेला हिमालय पूर्वांचल त्याच्यामध्ये पथकुईभूम नागा मनी आणि मेजू झाला उत्तरेकडील हिमाल याच्यातल्या काश्मीर हिमालयामध्ये काराकोरम लद्दाख जास्कर पिरपांजा दौलाधार ह्या उपरांगा मग मैदानी प्रदेशात आल्यावर सतलज नदी यमुना नदी गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा या चार नद्यांच्या परिसरातला प्रदेश म्हणजे मैदानी प्रदेश त्याच्यामध्ये गाळाची मृदा सापडते सतलज नदी मैदानी प्रदेश घेत असताना आपण राजस्थानचाही काही भाग मैदानी प्रदेशात इन्क्लूड केला होता म्हणजे पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश बिहार झारखंडचा काही भाग आणि पश्चिम बंगाल हे आहे आपले मैदानी प्रदेश आणि तिकडे पूर्ण आसाम जो मैदानी जाऊया आपण वाळवंटीय प्रदेश सर्वांना माहिती आहे थर्च वाळवंटन ऑल 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 भारतीय द्वीपकल्प भारतीय द्वीपकल्प दोन भागात विभागलेला आहे एक मध्य भारत आणि एक दक्षिण भारत दक्षिण भारतातला द्विप्रकल्प ज्याला दख्खनचं पठार असं म्हणतात ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पठार कर्नाटक पठार तेलंगणा पठार आणि पूर्वीय पठार असे चार पठार आहे महाराष्ट्र पठार महाराष्ट्रापुरतं तेलंगणा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पुरतं कर्नाटक पठार हे कर्नाटका पुरतं तर पूर्वीय पठारामध्ये छत्तीसगड आणि ओरिसा करेक्ट आहे या चार पठारांना कंबाईनली एकत्र आणणारे दोन पर्वत प्रमुख पर्वतरांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट या दोघ ज्या एका ठिकाणी भेटतात ती म्हणजे निलगिरी हिल्स ज्या ठिकाणी उटी हे पर्यटन ठिकाण त्याच्या खाली पालघट नावाची खिंड आणि खाली कार्डम पर्वतरांग जमलगा वरती सातपुळ्यापासून तर आता कार्य आपण आलो तापी सातपुळा नर्मदा विंध्य विंध्यपासून जर वरते गेलो तर या बाजूला अरवली इकडे राजमहल आणि इकडे मेघालय पठार गारो खासी जयंतिया बरेल ह्या मेघालय पठाराच्या की त्या पठारावरच्या उपरांगा मेघालय पठार हा भारतीय द्वीपकल्पाचाच एक भाग आहे राजमहल टेकड्या अरवली आणि विंध्य या तिघांच्या दरम्यान मालवा मेवाळ बुंदेलखंड बागेलखंड अमरकंटक छोटा नागपूर पठार हे पाच सहा पठार आणि विंध्य अरवली राजमहल कैमूर मैकल आणि महादेव डोंगर रांगा ह्या उपन ह्याच्यामध्ये मालवा आणि मालदा असे दोन खिंड गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांमुळे जी खिंड तयार झाली आहे भारतीय द्वीपकल्पावर त्याला म्हटलं जातं मालदा त्या खिंडीतलं जे काही भारतीय भूप द्वीपकल्पावरच जे काही होता ते येऊन आलं सुंदरबन मध्ये त्याचा साठ टक्के भाग आहे बांगलादेशमध्ये चाळीस टक्के भाग आहे आपल्याकडे संपला ना भारत भारताचे दोन समुद्रकिनारे पूर्व समुद्र किनारा समुद्र पश्चिम समुद्रकिनारा पूर्व समुद्र किनाऱ्यावर गंगा यमुना चंबळ शोन बेतवा केन महानदी सुवर्णरेखा ब्राह्मणी भितर्किका दामोदर तुमच्या नंतर गोदावरी पैनगंगा वर्धा वैनगंगा मिळून बनलेली प्राणहिता इंद्रावती भीमा कृष्णा तुंग भद्रा पेन्नार पेन्नेरू वैगे आणि कावेरी एवढ्या सगळ्या मोठ्या पूर्ण भारतातल्या वाहत येणाऱ्या नद्यांनी जो काय गाळ वाहून आणला त्याच्यामुळे पूर्व किनाऱ्यावर निर्माण झालं आहे त्रिभुज प्रदेश पश्चिम किनाऱ्यावर वा लांबच लांब वाहत येणाऱ्या नद्यांची लांबी कमी म्हणून सोबत वाहत येणारा गाळ कमी कारण पूर्व आणि पश्चिम वाहिनी नद्यांचा जो प्रमुख जलविभाजक आहे दख्खनच्या पठारावर तरी तो आहे सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात पश्चिम घाट भारतात बरोबर आहे मग ह्या ज्या छोट्या छोट्या नद्या वाहून आणतात गाळ गाळ वाहून आणत नाही मग ह्या यांच्या मुखाशी निर्माण करतात खाडी म्हणून पूर्व किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश तर पश्चिम किनाऱ्यावर खाडीचा भाग निर्माण होतो जमलं का एनी प्रॉब्लेम तो लाईक ठोको भाई आपके दोस्त लोगों को लेक्चर शेअर करो है ना मग मंडळी असा होता किनारी प्रदेश किनारी प्रदेश हा सर्वाधिक जो सागरी किनारा होता तो आहे गुजरातला मग आंध्र तामिळनाडू महाराष्ट्र केरळ ओडिसा पश्चिम बंगाल कर्नाटक गोवा नऊ राज्य झाले सात हजार पाचशे सतरा पैकी सहा हजार शंभर हे नऊ राज्यांना आहे जवळजवळ सतराशे आंध्र प्रदेश गुजरातला महाराष्ट्राचा सातशे वीस पाचशे साठ केरळचा सा आहे काळजी करण्याचं कारण नाही एक हजार चारशे सतरा किलोमीटरचा सागरी किनारा हा अंदमान निकोबार लक्षद्वीप पॉंडेचेरी दीव दमन यांना आहे सर्वाधिक सागरी किनारा गुजरात सर्वात कमी सागरी किनारा गोवा सर्वाधिक सागरी किनारा असलेला केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार सर्वात कमी सागरी किनारा असलेला केंद्रशासित प्रदेश आहे दीव दमन जमलं म्हणजे आहेच काय भारतीय बेट भारतीय बेटांबद्दल बोलायचं बेटा झालं तर दोन प्रकारची भारतीय बेट आहे एक जे की आहे प्रवाळपासून पासून बनलेलं लक्षद्वीप दुसरं जे की ज्वालामुखी पासून आहे अंदमान आणि निकोबार अंदमान निकोबार बेट समूहावर लिटिल अंदमान आणि कार निकोबार याच्या दरम्यान टेन डिग्री चॅनल तर मिनिकॉय आणि इतर जे काही करावती इतर जे लक्षद्वीप बेट समोर त्याच्यात नाईन डिग्री मिनिकॉय आणि खाली मालदीव एट डिग्री जमलं एट नाईन आणि तिकडे टेन डेव कॅन पॅसेज किंवा डक्कन पॅसेज किंवा डंकन पॅसेज हा अंदमान निकोबार लिटिल अंदमान आणि इतर कोको बेट बॅरन नारकोंडम हे जे बेट आहेत ज्वालामुखी अंदमान निकोबार मलाक्का या समुद्रध्वनी इंडोनेशिया पासून वेगळा झालाय अंदमान निकोबार इंदिरा पॉइंट हा भारताचा आणि अंदमान निकोबारवर त्या निकोबारचा त्यातल्या दक्षिण निकोबारचा सगळ्यात दक्षिणेकडचा पॉइंट जय हो बाबा गरीब हो की जमलका मंडळी झाले ना भारताचा सगळा कार्यक्रम फिट बरोबर एक अजून तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो बघा भारतातील प्रमुख भारतातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प अभयारण्य राष्ट्रीय उद्यान आणि बायोस्पियर रिझर्वायर बरोबर आहे का चूक आहे आता जे शिकवेल यातलंच परीक्षेला येऊ शकतं कारण मागच्या दहा ते बारा वर्षात तरी यातलंच आलेलं आहे सांगू एका एक मिनिटात लक्षात राहील तुमच्या बघा मंडळी सुंदर गोंडस असा एक भारत काढतो पहिला या ठिकाणी बघा दाचीगम जम्मू काश्मीर राहील का लक्षात बघा मनीषाजी म्हणते खूप स्पीड मध्ये घेत आहे हळू घेतलं तर काही कार्यकर्ते म्हणतात स्पीड मध्ये घ्या कसं करावं परीक्षा आहे मनिषाची पाच दिवसांनी दाची गम मग हिमाचल प्रदेश मध्ये आहे कोल्ड डेझर्ट नॅशनल पार्क बरोबर का हा आहे हिमाचल प्रदेश मग उत्तराखंड मध्ये येतं नंदा देवी आणि जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प बरोबर का हे दोघं झालं उत्तराखंड करेक्ट आहे या ठिकाणी केवल देव घाना आणि रणथंबोर हे दोघही आहेत राजस्थान मध्ये राहतील का लक्षात गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ट्रिका ट्रुका नाहीत रागत रे बाबा शे शे तेजस गळबळ नको करू शांत बसून राहा ट्रिक आता एक घंटा ट्रिकाच दिल्या फक्त राहतं लक्षात मग या ठिकाणी सिक्कीमला आहे रिकावाला काम नाही आपलं करेक्ट इसके बाद गुजरात गुजरातमध्ये कच्छचे रण आणि गीर हे दोघं आहेत गुजरातल, परफेक्ट तिहांग अरुणाचल प्रदेश दिब्रुगड आसाम काझिरंगा आसाम लोकटक मणिपूर जमलं का आणि या ठिकाणी नोकरेक मेघालय एनी प्रॉब्लेम यस तेजस म्हणून म्हटलं तु गळबडण कर करू। पन्ना, मध्य प्रदेश आचक मार आणि अमरकंठक यमपी आणि छत्तीसगड कान्हा एमपी सातपुडा यमपी राहील का लक्षात मग यानंतर भीतर कनिका सिमलीपाल ओरिसा महाराष्ट्राच्या सगळ्यांनाच माहिती आहे बांदीपूर कर्नाटक निलगिरी कर्नाटक केरळ ची बॉर्डर मन्नारचे आखातामध्ये एक सागरी आहे बरोबर आणि पेशाचलम आंध्र प्रदेश जमलं का मंडळी मार्क जाईल का मधुमलाई कांचीवरम तामिळनाडू इनडायरेक्टली इंडियाचा मॅप काढला इंडियाचा कलर यू जी मोबाईल मध्ये पाहून पाहून नाहीये मेंदूतून आहे येते का लक्षात जी तो शुभम नाही येत का आपला इकडे लेक्चरला आपला तो गळबळ सातारा वाला, मंडळी घेऊन घ्या एखादा स्क्रीनशॉट ऑल अंडर वन रूफ यास, आता बघा तिकडे स्क्रीनशॉट पाठवला की अजून लोक पळत बळत देतील की लय भारी शिकून राहिले आहे ना मंडळी स्क्रीनशॉट पाठवला कि मग लोक धावत येतात की अरे बापरे काय भारी शिकवलं या येस ओके चला जमलं जमलं क्रॅक एमपीएससी एक्झाम विथ इंडिया लर्निंग प्लॅटफॉर्म खूप मोठ्या क्वेश्चन साठी रेडी का बघू मग नक्कीच अन ऍप वर या आपण एस डब्ल्यू क्लॉक पण करू आज चला भार जग दिसय सर्वांना पटपट सांगा मला आता तुम्ही मंडळी मी काय काय विचारतो ते पटपट -पट सांगा उत्तर अमेरिका खंडातली एक पर्वतरा नाव सांगा पटापट तेजस तुला गडबड करून राहिला म्हणून म्हटलं तू गडबड नको करू कोणीच तू तुझ्या तु व्यतिरिक्त एक मोठा मेसेज नाही टाकून राहिला फक्त अभ्यासावर फोकस कर रॉकीज दक्षिण अमेरिकेतली पर्वतरांग पटकने सांगा अँडीज आफ्रिका खंडातली पर्वतरांग अॅटलास युरोप खंडातली त्यालाच त्याच एक्सटेन्शन युरोपमधलं आल्प्स ओग्रेट नॉर्वे स्वीडन फिनलँड या ठिकाणी असणारी पर्वतरांग या स्कॅन्डेनेविया जेवढे लोक नवीन आहे काही हरकत नाही लेक्चरला बसा लगेच तुमच्या लक्षात येईल स्कॅन्डेनेविया मग युरोप आणि आशियाला वेगळी करणारी ही एक पर्वतरांग उरल या ठिकाणी असणारी अजून एक पर्वतरांग युरोप आणि आशियाला वेगळे करणारी कॅकॅशियस व्हेरी करेक्ट द ग्रेट कोणती पर्वतरांग हिमालय जबरदास कुल्लून शांती ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाला या ठिकाणी असणारी व्हेरी गुड द ग्रेट डिव्हायडिंग रेंज जगातल्या पर्वतरांगा संपल्या क्या बात है मंडळी मग मला सांगा आता तुम्ही या ठिकाणी उत्तर अमेरिकेत पाच महासरोवर आहेत उत्तर अमेरिकेत पाच महासरोवर आहे ज्याला पंच महासरोवर सुद्धा म्हणतात त्यांची नाव एका ट्रिक नुसार आपण सांगितले होती होम्स एच ओ यम यस होम्रुज ओंटारिओ मिशिगन इरे सुपिरियर होम्रुज ओंटारिओ मिशिगन सुपिरियर इरे बर ठीक आहे मग अगदीच विश्ववृत्तावर असणार असणारं आफ्रिका खंडातील एक सरोवर आहे त्याचं नाव काय अगदीच विश्ववृत्तावर विक्टोरिया परफेक्ट आहे म्हणतात चंद्रावरून सुद्धा हे दिसते किंवा ब्रह्मांडात उंचावर गेलं तरी ते दिसते रशियामधलं केळाच्या आकाराचं एक सरोवर आहे त्याचं नाव हो काय येस बायकल व्हेरी गुड शुभम बायकल सरोवर आफ्रिका आणि आशिया याच्या दरम्यान हा एक समुद्र आहे ज्या समुद्रातून कालवा जातो काय नाव तांबडा समुद्र इंग्लिशमध्ये रेड सी ग्रेट है। युरोप आणि आफ्रिका या दोघांच्या दरम्यान समुद्र भूमध्य मग या ठिकाणी एक बेट आहे जे जगातलं सर्वात मोठं बेट जे बर्फाने आच्छादलेलं हो आच्छा हो आहे त्या बेटाचं नाव हो काय बर्फाने आच्छादलेलं बेट त्याचं नाव काय ग्रीनलँड उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान हे काही बेट समूह आहेत त्यांचं नाव काय उत्तर आणि अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान जे काय बेट समूह आहेत त्यांचं नाव हो काय कॅरेबियन व्हेरी गुड दक्षिण अमेरिकेच्या या टोकाला एक बेट आहे दक्षिण अमेरिकेच्या इथं खाली टोकाला एक टोक बेट आहे आयोगाचं खूप आवडतं त्या नावाचं एक करंट सुद्धा आहे ऑकलँड ओके मग सेम याच्याच रेषेमध्ये या ठिकाणी असं एक बेट आहे ज्या बेटावर उत्तर ध्रुव प्रयोगशाळा आहे उत्तर ध्रुव प्रयोगशाळा क्वीन एलिझाबेथ करेक्ट आहे मग आफ्रिका खंडाच्या या बाजूला इथं एक बेट आहे जेव्हा इंग्रज किंवा युरोपियन भारतात यायचे किंवा या, या भागात यायचे तेव्हा त्या बेटावर थांबायचे इंग्रजांच्या था बेटा, ताब्यात ते तेव्हाही नाजही आहे ते तिथं एक थंड सागरी प्रवाह व्हेरी गुड केनेरी केनेरी सागरी प्रवाहाला क्या बात आहे क्या बात? या बेटाचं नाव सांगा इंडिव्हिज्युअल मादागास्कर वेरी गुड या ठिकाणी खूप सारे बेट समूह आहे इंडोनेशिया ऑस्ट्रेलियाच्या खाली इथं जे बेट आहे ते आयोगाचं खूप आवडतं त्याचं नाव काय सांगतात तासमानिया आणि हे न्यूझीलंड असंच बेट आहे इथं तैवान आणि होनशू होकायडो शुकुयू आणि किओशू या चार बेटावर असणारा आपला जपान बघा म्हणजे आपण कुठून पासून केलं कॅरेबियन बेट ग्रीनलँड क्विन्स बेट फॉकलँड केनेरी मादागास्कर तास्मानिया इंडोनेशिया तैवान होनशू होकायडो शुकुयू किओशू इथ पापुआ गिनिया हे असं बेट आहे असा, असा देश आहे जो दोन खंडांमध्ये म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आशियामध्ये विभागलेला आहे तर इथं न्यूझीलंड आहे आणि तासमानिया किमान हे दहा बेट सोबतच श्रीलंका मालदीव लक्षदीव हे सुद्धा माहिती पाहिजे जमलं का म्हणजे बेट म्हटलं तर डोक्यातून बेटांचं सॉकेट बाहेर आलं पाहिजे की बेट 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 पर्वत 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 नद्या 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 जय हो बाबा गरी बो जमलं का मंडळी क्या बात मग असे काही प्रश्न मी तुमच्या समोर आणतो थोड्या वेळात की त्या प्रश्नांना तुम्ही सामोरे जात असताना जोरदार कार्यक्रम आपण करू चालेल का हा पूर्ण भारत आपण मगापासून बघत होतो बघितला खाऊन टाकला तुम्ही हे बघा ह्या मी प्लस मध्ये ज्या प्रकारे आम्ही शिकवतो ह्या प्लसच्या नोट्स आहेत मंडळी येते का लक्षात प्लसच्या नोट्स प्लस प्लसच्या प्लस प्लस असा आहे प्लसचं जेवढे लोकांना खरंच प्लस मध्ये येऊ इच्छिता एस डब्ल्यू लाईव्ह हा माझा कोड आहे यू कॅन युज एनी टाईम नो पुस्तक ओनली मस्तक जे कधीच कोणासमोर न मस्तक होणार नाही अशा प्रकारचं मस्तक बनवण्यात येतं आपल्याला तर प्रयत्न करा तुम्ही सुद्धा की नेमकं आपल्याला कसं काय कॅच करता येईल कसं काय हे करता येईल ओके okay. क्रॅक एमपीएससी एक्झाम विथ इंडिया लर्निंग प्लॅटफॉर्म घे अकॅडमी प्लस मध्ये आले तर हे सगळे प्लस मधले फीचर्स बघा आणि सबस्क्रिप्शन आयकॉनिक घेतलं तर खूप फायदा होतो छापील पुस्तकं मिळतात लेक्चर झालं नाही हा खूप मोठं क्वेश्चन बाकी आहेत अजून वन टू वन आणि रेज हँडद्वारे क्लासेसला प्राधान्य भेटतं हीच ती सोळा पुस्तक आहे जे तुम्हाला भेटतात प्लस मध्ये आल्यावर आयकॉनिकला टू द पॉईंट हे मॅगझिन अभिजित राठोड सरांनी अत्यंत मेहनत करून बनवलेलं भेटतं तुम्हाला मंडळी अनअकॅडमीवर जर आहे तुम्ही ॲप डाउनलोड करा एस डब्ल्यू लाईव्ह कोड वापरून सकाळी नऊ संध्याकाळी नऊला ला माझा फ्री लेक्चर करायला विसरू नका आज दुपारी साडेचारला पण आहे सकाळी दहा दुपारी चार वाजता प्लस क्लास सकाळी बारा दुपारी चारला यूट्यूबचा क्लास आहे ना चला द्या बरं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पटापटा नाही मनीषाजी तुम्ही ज्या प्लस ला होते आणि कपिल कालेलकर जिथे शिकवतात ते एम आहे महाराष्ट्र भरती एक मी एमपीएससी मधल्या याचा विचार करतोय एमपीएससी येत एका लक्षात एका नदीचं नाव ओळखायचं आहे बरोबर आहे त्या नदीचा उगम मध्य प्रदेशात आहे वर्धा नदीचा संगम होतो म्हणजे वर्धाचं नाव तिचं नाहीच ना नाही तिला प्राणहिता म्हणून ओळखलं जात म्हणजे प्राणहिता पण तिचं नाव असेल का वर्धा नदीचा संगम झाल्यावर प्राणहिता ओळख चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची ती उत्तर दक्षिण सीमेची निर्मिती करते है ना आणि पेंच आणि बाघ ह्या तिच्या उपनद्या आहे तर ती नदी कोणती आहे मंडळी वैनगंगा मग सर व्हॉट अबाउट द इंद्रावती रिव्हर इंद्रावती नदी बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा असा भारत या ठिकाणी ओडिसा नावाचं राज्य इथं आपला सुंदर गोंडस असा महाराष्ट्र आणि ओडिसा राज्यातून वाहत वाहत या ठिकाणी येणाऱ्या नदीचं नाव आहे इंद्रावती हे जे बोलतायत त्या नदीचं नाव आहे वैनगंगा इथं वर्धा आणि या ठिकाणी पैनगंगा नशी गोदावरी म्हणतो का आय होप की लेक्चर फास्ट होत असेल परंतु पाच दिवसावर परीक्षा फास्ट घ्यावाच लागेल ठीक आहे सो ही आहे इंद्रावती दोन नद्या आहेत इंद्रवती आणि यनी, बरोबर ह्या दोन नद्या विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतात तुम्ही कन्फ्यूज व्हायचं काम नाही इंद्रावती नदी गोदावरी नदीची महाराष्ट्रातली सर्वात शेवटची पूर्ववाहिनी उपनदी आणि इंद्रायणी ही भीमेची उपनदी पुणे जिल्ह्यातली इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची केंद्रेजी थांबा शांतता ठेवा नो ऑर्डर फक्त ऐका ऑर्डर द्यायच्या सवयी ना खलाओ, है? तही का परफेक्ट ही होती इंद्रायणी पुढचं बघा नकाशात नदी खोरं ओळखा फास्ट घ्या स्लो घ्या आमच्या भरोशावर तुम्ही नाहीये बरोबर आहे की नाही नकाशात दर्शवलेल्या दिसते न क्लिअर भीमा कृष्णा गोदावरी आणि उल्हास कोणतो खोरा आहे कृष्णा नदीचा, काय टेन्शन नका घेऊ जास्त कृष्णा नदीचा खोरा आहे मंडळी ओके वस्ती आणि त्याचं स्थान हा ढाचा विचारला सॉल्व करना है मला पूर्ण गैरंटी है ओके वीर राजभोसले जमला का ब्राइटनेस कमी के ब्राइटनेस कमी जमते का बघा रोहन वाघ आहे ना आम्ही मंडळी पर्वतीय उतार याच्यावर पायऱ्या पायऱ्या चांदणी आकार जेथे अनेक रस्ते त्रिकोणाकृती जिथे दोन असते आणि सरळ रेषेत अरुंद दरी। म्हणजे डी साठी तीन आणि सी साठी दोन एक ए साठी दोन जमलं का आणि बी साठी एक करेक्ट चलो आगे गडगडाटी गर वादळे मान्सून पूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या महिन्यात एंट्री मारतात महाराष्ट्रात मान्सून पूर्व काळ जून म्हटलं तर मान्सून सुरू झाला म्हणून जिथे जून आहे तो ऑप्शनच नाही आणि जुलैमध्ये तर मान्सून असणारच आलं का उत्तर दिस इज कॉल्ड टॉप एलिमिनेशन मेथड करेक्ट चला हाँ प्रश्न खूब सुंदर है बहुत अतिशय जास्त पाऊस ह ना हे सेंटीमीटर जाऊ हो द्या मला एवढं माहिती आहे की अंबोली महाबळेश्वर गगनबावळा या ठिकाणी अतिशय जास्त पाऊस असतो त्याच्यामुळे याच्यासाठी ए साठी दोन म्हणजे हे उत्तर आपलं कधीच येणार नाही हे पण उत्तर येणार ए साठी दोन फिक्स झालं तर त्यांच्याच नुसार बी साठी एक आहे सी साठी तीन आहे बघा तुम्ही एकदा मग कमी पावसाचा अवर्षण प्रवण अवर्षण प्रवण मध्ये येतं आपला मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र हा कमी पावसाचा म्हणजे चार आणि पाच दोन नंबरचं उत्तर आहे परेक्ट करेक्ट का अवर्षण पर्जन्य पर्जन्यछायेचा जास्त पावसाचा असे वेगवेगळे भाग आहे एका मिनिटात समजून सांगतो काळजी करण्याचं कारण नाही नो कन्फ्युजन हे ते लक्षात म्हणून कन्फ्युजन ठेवणारच नाही बघा असा भारत या ठिकाणी महाराष्ट्र आणि या ठिकाणी अरबी समुद्र इथून जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र कसा दिसेल तर या प्रकारचा करेक्ट आहे हा झाला महाराष्ट्र मग या ठिकाणी आहे तुमचा अरबी समुद्र हा भाग जो आहे आपला कोकण नह्याद्री हा एवढा जो भाग आहे हा पश्चिम महाराष्ट्र हा एवढा भाग आहे मध्य महाराष्ट्र आणि हा जो भाग आहे पूर्व महाराष्ट्र मग या ठिकाणी निर्माण झालेले वादळ भरपूर पाऊस देतील इथपर्यंत भरपूर पाऊस इथून फक्त ढग आणि मग मॉइश्चर कलेक्शन करत पूर्व महाराष्ट्रात पाऊस मग या दोन ठिकाणी इथं जो आहे तो पर्जन्य छाया आणि या ठिकाणी अवर्षण रवन मंडळी येते का लक्षात नाशिक जिल्ह्याचा काही भाग नगर जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याचा सोलापूर सातारा सांगलीचा काही भाग आणि बस सरळ उभीची रोटी ती येथे पर्जन्य छायेत अवर्षण प्रवण म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेचा जो काही भाग आहे तो तो हरि अवर्षण प्रवण संजय जी स्वागत आहे मंडळी कन्फ्युजन राहील का आता एनी प्रॉब्लेम जाऊ देऊ गाडी पुढे क्या बात घ्या घेऊन घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर कन्फ्युजनच ठेवणार नाही महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात कोणते मृदा आढळते सांगा असंच असं एक लेक्चर महाराष्ट्र जिओग्राफीचा आपण तीन वाजता घेणार आहे येणार का तुम्ही सगळे किनला डॉट लाईव्ह करतो अनअकॅडमी वर माझ्या टेलिग्राम चॅनलॅडमी सचिन वरुडकर त्याच्यावर मी अपडेट देईल तीन वाजता महाराष्ट्र असाच धुवून काढू आपण महाराष्ट्रात एकूण तीन ते भागात रेगूर मृदा आढळते रेगूर मग मंडळी याच ठिकाणी भारत म्हटला आता भारतात सर्वाधिक म्हटलं तर गाळाची आणि लोहाचं प्रमाण कोणत्या मृदेत जास्त आहे म्हटलं तर जांभी आणि जास्त पावसाचा प्रदेश जर म्हटला तर जांभी येते का लक्षात करेक्ट जमलं महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा उत्तर दक्षिण विस्तार कसा आहे पूर्व पश्चिम विस्तार जो आहे महाराष्ट्राचा तो आहे आठशे किलोमीटर उत्तर दक्षिण जो विस्तार आहे तो आहे सातशे आता तुम्हीच ठरवा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर जो विस्तार आहे तो आहे कमी जमलं का ओ निशाजी चुकलं ना दे रेगुर मृदा कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते रेगुर मृदा 3 बजे भी आना है आपको महाराष्ट्र ज्योग्राफी रेगुर मृदा दख्खनचा पठारी भाग शाबास महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली या सगळ्यांचे डिटेल मध्ये घेऊन घेऊ कार्यक्रम भ्रंश मुला कुद्रे। बापा 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 बाप हा जो जिजा आहे आकार आहे हा कोणत्या कारकामुळे झाला हिम नदी एकोणीसशे बाहत्तर मध्ये एका पठाणाने एका बेट अंदमान बेटावर कोणत्या अधिकाऱ्याचा खून केला मेओ हे जनगणनेवाले मंडळी अभ्यास एवढा स्ट्रॉंग पाहिजे तुमचा की मेओ हा लॉर्ड मेओ अठराशे एकोणसत्तर ते बहात्तर डलहौसी अठराशे सेहेचाळीस अठ्ठेचाळीस ते छप्पन फार हौसी होता हा वेलसली सतराशे नव्याण्णव ते अठराशे सहा आणि लिटन हा सत अठराशे शहात्तर सॉरी ऐंशी समजलं का सहज आठवलं पाहिजे या सगळ्यांचा करेक्ट लखनौ येथे अठराशे सत्तावन्न उठावाचं नेतृत्व कोणी केलं अवधचा बेगम एकोणीसशे एकोण एकोणपन्नास मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना काय का रोहन अभ्यास सोडून दुसरेच काम करून यमुना गंगा नदीचा संगम अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज आणि यातल्याच हरिद्वार येथे गंगा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते जबरदस्त वा वा वा, वासायनच्या चक्रात कार्बनचं प्रमाण किती टक्के आहे शून्य पॉइंट शून्य तीन पर्सेंट वे री रि दक्कन पठाराचा उत्तर पूर्व सीमावरती डोंगराळ भागात कोणत्या आदिवासी आदिवासी बांधवांच्या जमाती पण आपण पन घेणार आहे या महाराष्ट्राच्या लेक्चरमध्ये भिल्ला आणि गुण वारली ठाकर कातकरी हरबा जे होते ते, ते नाशिक ठाणे पालघर या तीन जिल्ह्यात सापडतात आणि गारोखासी आसाम आणि मेघालय उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलात कोणती वैशिष्ट्ये आहेत दोन नंबर अत्यंत घंदाट आहेत लाखू टनकोटिकाऊ असत एकाच प्रकारचे वृक्षाचे कम कमतरतात शंभर टक्के मग आज आपण काय शिकलो भारतातले प्राकृतिक विभाग सगळे शिकलो काय एकदम फटाफट पटापट पटापट क्या बात है क्या बात है ना जोरदार